रक्षाबंधन साजरे करूया पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस सोबत. आम्ही घेऊन आलोय एक जबरदस्त रक्षाबंधन ऑफर. मोबाईल, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी मिळवा कांजीवरम सिल्क साडी अगदी मोफत. फायनान्स उपलब्ध. ऑफर कालावधी 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत. नियम व अटी लागू. पलूस शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 98 90 00 64 68. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजची महत्वाची बातमी विस्ताराने. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 20 कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम सुरू आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने हरिभक्त परायण बाबासाहेब आजरेकर फड तसेच गंगूकाका शिरवळकर फडाच्या वारकऱ्यांच्या तिरंगा जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत सहभागी प्रगती विद्या मंदिर, जिल्हा परिषद, केंद्र शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी हर घर तिरंगाच्या घोषणेत परिसर दणाणून सोडला. या अनोख्या दिंडीमध्ये आमणापूरचे सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, उपसरपंच मंगल तातुगडे, मोहन घाटके, अशोक काटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले. आज 8 ऑगस्ट आमणापूर या ठिकाणी शासनाच्या हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या निमित्त, जनजागृती या कार्यक्रमाच्या निमित्त आमणापूर गावामध्ये वारकरी सांप्रदायिक यांच्या वतीने दिंडी काढण्यात आली आणि त्या दिंडीच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वातंत्र्यामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी प्राण आहुती दिली त्यांचं स्मरण राहावं, त्या देशाचा स्वातंत्र्याचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद असला पाहिजे, प्रेरणा असली पाहिजे, त्या दृष्टीनं शासनाने जाहीर केलेल्या हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी आजपासून आम्ही दिंडीच्या वारकरी दिंडीच्या माध्यमातून सुरुवात केली, जनजागृतीच्या माध्यमातून सुरुवात केली आणि उद्या 9 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत. त्याचबरोबर या देशाच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने या गावातील जे स्वातंत्र्यसैनिक, थोर स्वातंत्र्यसैनिक आहेत त्यांच्या वासांचा सन्मान किंवा त्यांना भेटी देणं, त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा सर्वांना ओळख करून देण्याचं काम किंवा ज्या या देशासाठी ज्यांनी आपले प्राण लावले, आपले घरदार सोडून, प्रपंच सोडून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्यांचा सन्मान किंवा त्यांची आठवण राहावी अशा पद्धतीचा उपक्रम संपूर्ण ह्या 7 दिवसामध्ये आम्ही आखलेला, त्या निमित्तानं आम्ही त्या पद्धतीनं हे कार्यक्रम आम्ही सर्व साजरा करून मोठ्या उत्साहानं अमृत महोत्सव आम्ही साजरा करू. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.